याचा अर्थ फक्त आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं नाही तर संपूर्ण मंत्रिमंडळानं राजीनामा द्यावा असं म्हणण्यासारखी ही गोष्ट आहे। राज्याच्या आरोग्य यंत्रणेचा पूर्णपणे भोजवारा उडालेला आहे आणि आरोग्यमंत्री असं म्हणतायत की याला काही मी एकटा जबाबदार नाही, याला जबाबदार संपूर्ण मंत्रिमंडळ आहे। याचा अर्थ फक्त आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं नाही तर संपूर्ण मंत्रिमंडळानं राजीनामा द्यावा असं म्हणण्यासारखी ही गोष्ट आहे। अत्यंत दुर्दैवी घटना ही आहे नांदेडची, नागपूरची। खरं ही सगळी हॉस्पिटल्स जी आहेत, ही मोठाली रुग्णालयं आहेत, यांनी खूप काम सर्वसामान्य जनतेकरता आतापर्यंत केलेलं आहे, त्यांच्या यंत्रणेनं केलेलं आहे। आता नेमकं या वर्षामध्ये काय घडलं असं जर पाहिलं तर याचं सगळं जे दोषाचं मूळ आहे ते राज्य सरकारच्या कारभारामध्ये आपल्याला दिसून येतंय। त्यांचा जो गलथानपणा आहे आणि ज्या पद्धतीचं आता सर्व काही चाललेलं आहे, विशेषतः औषध खरेदी या सगळ्या गोष्टी या संपूर्ण राज्यामध्ये गाजत असताना वेगळं सांगण्याचं कारण नाही। तुम्ही अशा ज्या रुग्णालय आहेत त्यांच्या पाठीची सरकारनं भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे, आर्थिकदृष्ट्या सुद्धा उभं राहिलं पाहिजे, नियंत्रण ठेवलं पाहिजे, आर्थिकदृष्ट्या सुद्धा उभं राहिलं पाहिजे आणि यांचा उपयोग सर्वसामान्य जनतेकरता जो होतो तो चांगल्या पद्धतीनं होतो याची काळजी घेतली पाहिजे। दुर्दैवानं बिलकुल कोणत्याही पद्धतीनं, खरं म्हणजे मी असं म्हणेल की जे नांदेडच्या रुग्णालयामध्ये घडतं आहे, जे काही आता नागपूरच्या रुग्णालयामध्ये घडलेलं आपण पाहतो, शेकडोंना मृत्यू होत आहेत दोन दोन दिवस, एक दोन दिवसामध्ये, ही तर जागतिक पातळीची बातमी, ही जागतिक पातळीची। माझं मत असं आहे की ही परिस्थिती फक्त रुग्णालयाची नाही तर राज्याची परिस्थिती इतकीच कठीण झालेली आहे। असं आहे की ही परिस्थिती का निर्माण व्हावी याच्या बाबतीतलं काहीतरी स्पष्टीकरण राज्याला, राज्याच्या जनतेला दिलं पाहिजे। ती जबाबदारी आहे सरकारची। आज केवळ ह्या रुग्णालयातले मृत्यू इतक्या मोठ्या संख्येनं आज निदर्शनाला आले म्हणून चर्चेला विषय झालेला आहे, परंतु सगळीकडेच सगळ्याच राज्यकारभाराचा ज्यावेळेस बोजबारा उडालेला आहे, आरोग्याच्या जे आहे खेळ चाललेला आहे, सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ चाललेला आहे, ही परिस्थिती आहे। का परिस्थिती अशी निर्माण झाली, कुठं नेमके दोष होते, औषध पुरवठा नेमका काय होता, यंत्रणे का इतकी गलथान पद्धतीनं परिस्थिती तिथे निर्माण झाली, हे सगळं काही जनतेला समजणं आवश्यक आहे आणि त्यासाठी श्वेतपत्रिका होणं अत्यंत आवश्यक आहे।